नमस्कार, डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालिंदर साळवे. आजची विशेष खबर: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत होणार आहे. त्या अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी केलेलं महाराष्ट्राबद्दलचं वक्तव्य आणि राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य, एकंदरीत पाहता महाविकास आघाडी ही आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी 3 मार्चपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडून ईडी, CBI, IT सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी केलेले वक्तव्य, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले विधानावरून विरोधी पक्षात असलेल्या भाजपाची कोंडी होती की काय असं दिसून येत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षण, वीज बिलमाफी, पीक विमा या मुद्द्यावरून सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या मंत्री यांचे राजीनामे घ्यावे असे विरोधकांकडून बोलले जात आहे. त्याचवेळी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून भाजप नेते किरीट सोमय्या व नील सोमय्या यांचे वाधवान बिल्डर्सशी असलेले लागेबांधे, केंद्रीय मंत्री राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर दाखल गुन्हे, तसेच फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे चर्चेत आणून विरोधकांचे डाव त्यांच्यावरच उलटवले जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अधिवेशन 3 मार्चपासून 25 मार्चपर्यंत असून 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प यामध्ये सादर केला जाणार आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा डी आर व्ही न्यूज मराठी. डी आर व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.